भारतीय जनता पक्षामध्ये अशा पद्धतीचा जुना नवा वाद होणं शक्य नाही, होत असेल तर त्याला थारा नाही, करणाऱ्याला त्याबद्दलचा जाब विचारला जाईल। नाही, मी कालही म्हटलं की काही लोक लिहिताना गांजा लावतात, बोलताना छिली मोडतात आणि मग ते ज्या पद्धतीने लिहितात त्याच्यामधनं केवळ विपर्यास, असत्य आणि खोटं पसरवण्याचा प्रयत्न करतात। भाषण माननीय मोदीजींची तेलंगणाला केलं पण मिर्चा आणि त्याचा धूर मात्र प्रभादेवीच्या गल्लीत लागला आणि म्हणून माननीय मोदीजींनी तिथे केलेल्या भाषणाचा संपूर्ण ना जाण ना जाणकारी आणि त्याच्यावर इथे प्रभादेवीच्या गल्लीमध्ये बसून आपली बुद्धिमत्ता पाजळण्याचा प्रयत्न ज्यांनी केला त्यांना सडेतोड उत्तर मिळण्यासाठी मी त्या ठिकाणी लिहिलंय की कट कमिशन आणि कंत्राटदारी करणाऱ्यांना त्यांच्या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमधल्या घोटाळ्यांची मालिका समोर यायला लागल्यावर इथे मिरची लागायला लागली आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये अशा कट कमिशनचा आणि कंत्राटदारीचा धंदा करून सामान्य माणसाच्या रुग्ण आणि मृत्यूच्या टाळूवरचं सुद्धा लोणी खाणारे ही मंडळी आहेत जी प्रभादेवीच्या गल्लीत बसली आहे याची माहिती महाराष्ट्राला आहे, एवढंच मी त्यांना जाणकारी करून देतो। भारतीय जनता पार्टी या निर्णयाचं स्वागत करते, अभिनंदन करते। या अगोदरच्या काळामध्ये सुद्धा गुढीपाडवा असेल किंवा अन्य त्या ठिकाणी आंबेडकर जयंती असेल या पद्धतीचा आनंदाचा शिदा पोचवण्याचं काम हे महायुतीच्या सरकारने केलं, या अगोदरच्या सरकारला ते करता आलं नाही, महाराष्ट्रातली जनताही ओळखते। त्यामुळे या व्यवस्थातून निर्माण होणारा आनंदाचा शिदा आनंदाने जनतेपर्यंत पोचवण्यात भारतीय जनता पार्टी व्यवस्थेला मदत करेल। हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।